जुन्नर तालुका भारतीय जनता पार्टी सर्व कार्यकर्त्यांनी 1 ऑगस्ट रोजी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करायची, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करून आपण 1 ऑगस्ट वार शनिवार 2020 या दिवशी अहिंसक पद्धतीने दुधाच्या भाव दरासाठी आपण आंदोलन करणार आहोत। आपली मागणी अशी आहे की फडणवीस सरकारच्या काळात आपण 5 रुपये अनुदान दिलं होतं, दूध भुकटी निर्यातीला पण अनुदान दिलं होतं, त्याहीपेक्षा दर खालावले। तर आपली मागणी अशी आहे त्या दिवशी की प्रत्येक दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्यावं, दूध भुकटी निर्यातीला 50 रुपये अनुदान द्यावं आणि दूध खरेदीचा प्रति दर 30 रुपये लिटर करावा। माझं सर्व शेतकऱ्यांना भारतीय जनता पार्टीतर्फे आवाहन आहे की त्या दिवशी कुणीही दूध घालायला जाऊ नये, ते दूध गरिबांना वाटावं किंवा त्याचे दही लोणी काही करता आलं घरी तर ते करावं। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना विनंती करतो की कुठल्याही प्रकारे कुठलंही दूध रस्त्यावर टाकायचं नाही, कुठलीही गाडी अडवून ते दूध रस्त्यावर ओतायचं नाही, कारण दूध हे अमृता समान आहे। त्यामुळं अहिंसक पद्धतीने जिथे दूध संकलन केंद्र असेल तिथे जाऊन आपले फलक, भारतीय जनता पार्टीचा ध्वज आणि फलक, आपल्या ज्या मागण्यांचा फलक आहे तो तिथे घेऊन उभं राहायचं। सर्व शेतकऱ्यांना मी विनंती करतो की या आंदोलनात सहभागी व्हा, अहिंसक पद्धतीने आणि सर्व सोशल डिस्टन्सिंग आणि सर्व नियमांचं पालन करून आपण हे आंदोलन यशस्वी करायचंय, जेणेकरून आपल्या दुधाला 30 रुपये सरकार लवकरात लवकर भाव घोषित करीन, यासाठी हे आंदोलन असणार आहे। मी भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांना सूचना करतो, सक्तीने सूचना करतो की अतिशय शांततेच्या याच्यात आपण ते आंदोलन करायचंय, कारण आपला पक्ष हा जगातील 1 नंबरचा पक्ष आहे, त्यामुळं त्याचा आदर्श हे इतर जण घेत असतात, त्यामुळे शांततेत आणि अतिशय सुव्यवस्थितीत हे आंदोलन आपल्याला पार करायचंय। सर्व माझे शेतकऱ्यांना पुन्हा एकदा विनंती की त्या दिवशी कुणीही दूध घालू नका, दूध गोरगरिबांना वाटा, त्याचे दही दूध बनवा, दूध आणि लोणी बनवा। एवढीच मी पक्षाच्या वतीने आपल्याला विनंती करतो। हे सर्व चालले आपल्यासाठीच चालले आणि आपल्या दुधाला भाव मिळावा यासाठी पुन्हा एकदा भाजपा मैदानात उतरत आहे।